ओके, फिफ्थ स्टैंडर्ड स्टूडेंट्स, आर यू ऑल रेडी? इफ यू हैव अ बुक्स, ओपन योर बुक्स. सो व्हाट वी हैव सीन इन द लास्ट लेसन, दैट इज कम्युनिकेशन एंड द मास मीडिया. कम्युनिकेशन एंड मास मीडिया, संपर्कानी प्रसार माध्यमे. तर आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं आर्टिफिशियल सॅटेलाइट, देन मोबाईल फोन, टेलिव्हिजन, दीज आर ऑल मास मीडिया, मॉडर्न मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर यूज इन मॉडर्न मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे हे जे मोबाईल फोन्स आहेत, रेडिओ, टेलिव्हिजन, हे कसे काम करतात? तर थ्रू आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. स्पेसमध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, कृत्रिम उपग्रह सोडलेले असतात, लॉन्च केलेले असतात, आणि त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉन्फिग्रेशन असतं. मोबाईल फोन्स असतील किंवा टेलिव्हिजन असतील, तर त्यामुळे आपण जेव्हा टेलिव्हिजन ऑन करतो तेव्हा आपण पटकन तो टीव्ही पाहू शकतो, किंवा मग चॅनल चेंज करू शकतो फास्ट. म्हणजे ते कम्युनिकेशन इतकं फास्ट होतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. इंटरनेट सर्चिंग, त्याच्यासोबत GPS हा सुद्धा एक आर्टिफिशियल सॅटेलाइटचाच एक यूज आहे. द प्राईम मिनिस्टर, द प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर कॅन ॲड्रेस द एंटायर नेशन ॲट द सेम टाइम ओव्हर द रेडिओ और TV. म्हणजे प्राईम मिनिस्टरचं जर भाषण चालू असेल, है ना, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला, तर आपण एकाच वेळी TV किंवा रेडिओवरती ते ऐकू शकतो. विथ द हेल्प ऑफ मोबाईल फोन्स वी कॅन डायरेक्टली टॉक टू द पीपल इन अदर कंट्रीज. इवन आता आपण, पहिले तर टॉक करू शकत होतो, इवन आता व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकतो, है ना, एकमेकांना पाहू शकतो. वी कॅन वॉच एनी लाईव्ह टेलिकास्ट ऑफ एनी स्पोर्ट लाईक क्रिकेट और ऑलिम्पिक गेम्स, है ना. सो देअर आर सम फेसेस एक्सप्रेशन्स, फेस एक्सप्रेशन्स, हॅप्पी, सॅड, अँग्री, फ्रायटन. सो त्याच्यावरून आपल्याला काय समजतं? पर्सन्स फिलिंग्स, है ना. एक्सप्रेशन्स वरून आपल्याला समजतं की तो व्यक्ती जो आहे तो हॅप्पी आहे किंवा सॅड आहे. तर मग आपण त्याला विचारतो की तू सॅड का आहेस किंवा हॅप्पी आहे, तर त्याचं रिझन काय आहे. सो वी रिसीव मेसेज ऑर इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन. कम्युनिकेशन, आपण जर त्याच्याशी बोलू तरच तो आपल्याला तो का हसतो आहे, हॅप्पी का आहे, हे केव्हा कळेल? जेव्हा आपण त्याच्याशी बोलू, है ना, कम्युनिकेट करू. म्हणजेच त्याला काय बोलतात? कम्युनिकेशन. वी रिसीव मेसेजेस ऑर इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन. म्हणजे आपल्याला संदेश जो असतो किंवा माहिती जी असते ती कम्युनिकेशनच्या द्वारे मिळत असते. म्हणजेच संभाषण. कम्युनिकेशन म्हणजे थोडक्यात संभाषण. तो इथे बघा कसं काम चालतं. इथे लाईव्ह न्यूज चॅनलचं प्रसारण चालू आहे, म्हणजेच ब्रॉडकास्टिंग चालू आहे. आर्टिफिशियल ही जी आणि ते
थोड़ा सब्र बताओ आवाज दे तो है यस क्लियर और नॉट क्लियर। बाकी चन्ना क्लियर है तर जन्ना क्लियर नहीं है ते प्लीज नेटवर्क चेक करा। सगळ्यांनाच प्रॉब्लेम असता मग काही स्टुडंटलाच प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही ओपन प्लेस मध्ये बसा थोडस। मॅम आमचं वायफाय हो वायफाय ला सुद्धा असो प्रॉब्लेम कधी कधी। ओके सो एडवांटेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड मास मीडिया। आता टेलिकम्युनिकेशन म्हणजे हे जे संभाषण आहे संपर्क आहे मास मीडिया आहे त्याचे फायदे काय आहेत। वी कॅन इझिली कॉन्टॅक्ट पीपल फार अवे फ्रॉम अस। आपल्यापासून खूप दूरवर असलेल्या लोकांशी सुद्धा आपण संपर्क करू शकतो। द टाइम अँड एफर्ट स्पेंड इन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन कॅन बी सेव्ड। जो टाइम आपला स्पेंड होतो इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल आपण जर लेटर लिहिलं आणि ते लेटर पोहोचणार कधी किंवा आपण स्वतः जाऊन तो मेसेज द्यायचा म्हणलं तर शक्य आहे का। आपण तिथे जाणार परत घरी येणार त्यापेक्षा मग आपण काय करतो हे जे आहेत मोबाईल फोन्स किंवा फॅक्स किंवा SMS ह्याच्याद्वारे आपण ईमेल ह्याच्याद्वारे इझिली पटकन आपण इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू शकतो आणि त्याच्यामुळे आपला टाइम सेव्ह होतो। दे हेल्प टू रेज अवेअरनेस अबाउट इश्यूज सच एज इन्व्हायरमेंटल बॅलन्स जेंडर इक्वॅलिटी अँड क्लिनलीनेस। तर हे ज्या गोष्टी आहेत मास मीडिया हे टेलिव्हिजन न्यूजपेपर हे आपल्याला कशासाठी हेल्प करतात तर परिसरातला बॅलन्स समतोल साधण्यासाठी मदत करतात। त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता याच्यावरती आपल्याला हेल्प करतात। क्लीनलीनेस स्वच्छता अभियान असते त्याच्यामध्ये हेल्प करतात। पीपल कॅन बी फोर वॉर्न म्हणजे पहिलेच त्यांना माहिती होते आधीच कळते की नॅचरल डिझास्टर्स लाईक स्टॉर्म सुनामी फ्लड हे जर येणार असतील तर क्लायमेट चेंज होणार असेल तर आधीच आपल्याला आता जसं बघा पाऊस येत होता मध्ये 2-3 दिवस तर आपल्याला माहिती होतं की सायक्लॉन आलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला मास मीडियामुळे समजतं। दे हेल्प इन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स लॉन्च फॉर द बेनिफिट ऑफ पीपल। आता गव्हर्नमेंटने स्कीम ठेवलेली आहे फॉर एक्झाम्पल जर गर्ल चाइल्ड असेल गर्ल्स असतील तर त्यांची फी त्या जर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जात असतील तर त्यांची फी माफ असणार आहे 12th पर्यंत अशी जर स्कीम असेल है ना शिक्षा योजना म्हणतो आपण त्याला तर अशी स्कीम असेल तर आपल्याला कुठून कळते ही तर न्यूजपेपर मधून किंवा न्यूज मधून बातम्यांमधून आपल्याला हे समजतं। तर हे गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतील सरकारच्या काही योजना तर आपल्याला त्या याद्वारे मास मीडियाद्वारे समजतात। त्यामुळे लोकांचं जीवन सुधारतं। मास मीडिया हेल्प इन एक्सपांड इंडस्ट्री व्यापार आणि मदत होते। व्हॉट इज ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन? ओके साची
साची आहे का क्लास मध्ये? साची यस टीचर ओके सॉरी स्टूडेंट. एम आई एबल स्टूडेंट? ओके सॉरी फॉर दैट. ओके साची नाही आहे का क्लास मध्ये? तन्मय टीचर आहे आहे का साची? ओके साची रीड कर. ऑडिओ ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. हां ऑडिओ ऑडिओ विजुअल ऑडिओ विजुअल कम्युनिटी कम्युनिकेशन कम्युनिकेशन वी कैन नॉट सी ईच अदर व्हेन वी टॉक ऑन द टेलीफोन न्यू कम्युनिकेशन टेक्नोलॉजी Technology has now made this possible on a mobile phone to see the person we are talking to. ओके सो ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. ऑडिओ म्हणजे काय? आपण ऐकू शकतो आणि व्हिज्युअल म्हणजे बघू शकतो, है ना. आपण म्हणतो ना क्लास स्टार्ट झाला की एम आय ऑडिबल म्हणजे ऐकू येते का, अँड इज माय स्क्रीन व्हिजिबल म्हणजे दिसतंय का, स्क्रीन दिसते का. तर ऑडिओ म्हणजे ऐकणे आणि व्हिज्युअल म्हणजे पाहणे. तर ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन कशाला म्हणतात? तर वी कॅनॉट सी इच अदर व्हेन वी टॉक ऑन द टेलिफोन. टेलिफोन वरती जेव्हा बोलत होतो आपण पहिले, त्यावेळेला एकमेकांना पाहू शकत नव्हतं. न्यू कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हॅज नाउ मेड धिस पॉसिबल. ही जी नवीन कम्युनिकेशनची तंत्रज्ञान आलेलं आहे, तर त्याच्यामुळे हे सुद्धा पॉसिबल झालेलं आहे की मोबाईल फोन वरती आपण एकमेकांना पाहू शकतो. टू सी अ पर्सन वी आर टॉकिंग टू म्हणजे आपण त्या पर्सनला पाहू शकतो. आता त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. जसे सॉरी मी खाली गेले ना, खालचं घेतलं मी आधी. ओके आपण इकडचं राहिलंय आपलं. तर डिसएडव्हान्टेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन डिव्हायसेस. टेलिकम्युनिकेशन डिव्हायसेस म्हणजे हे जे दूरसंचाराची जे साधनं आहेत, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, ह्या रेडिओ वगैरे, ह्या सर्वांचे तोटे काय आहेत. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे नुकसान काय आहे. फायदे पाहिले आपण, ऍडव्हान्टेजेस पाहिले, आता त्याच्यापासून होणारे धोके सुद्धा आपल्याला पाहायचेत. म्हणजेच डिसएडव्हान्टेजेस तोटे. एक्सेसिव्ह यूज ऑफ टेलिव्हिजन कॉम्प्युटर ऑर मोबाईल फोन कॉजेस डिसऑर्डर ऑफ द आईज इयर्स अँड बॅक सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड आयसोलेशन एक्सेट्रा. तर एक्सेसिव्ह यूज ऑफ टेलिव्हिजन कॉम्प्युटर अँड मोबाईल फोनमुळे काय होतं? डोळे खराब होतात, डोळ्यांचे आजार होतात,
कानांचे आणि पाठीचे सुद्धा आजार होऊ शकतात. त्याचबरोबर मानसिक विकार सुद्धा होऊ शकतात. सायकोलॉजिकल म्हणजे आपल्या मनावरती परिणाम होतो, म्हणजे वेड लागू शकतो. आपण म्हणतो ना मेंदूवरती परिणाम झाला, किंवा सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक. तर एखादा व्यक्ती बडबडच करत राहिला, किंवा सारख्या सारख्या गोष्टी विसरू लागला, किंवा असं काही होत असेल, तर त्याला काय बोलतात? सायकोलॉजिकल डिसऑर्डर, जे ब्रेनशी रिलेटेड असतं सगळं. अँड आयसोलेशन, आयसोलेशन म्हणजे तो स्वतःला वेगळं फील करू लागला, एकटं एकटं वाटू लागलं त्याला. तर असं सुद्धा होऊ शकतं. जास्त मोबाईल फोन, टीव्ही किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत ना, कॉम्प्युटर, याच्या वापरामुळे हे सगळे धोके आहेत आपल्या हेल्थसाठी. होऊ शकतात मानसिक आजार होऊ शकतात आपल्याला. गेट ऑल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू टेलिव्हिजन चॅनल्स अँड द इंटरनेट. आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती दूरदर्शन आणि इंटरनेट मुळे मिळते. देअर आर इन्स्टन्सेस ऑफ दिस इन्फॉर्मेशन बिंग मिस यूज टू डिस्टर्ब द पीस अँड द ऑर्डर इन सोसायटी. तर याच्यामुळे काय होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या माहितीचा मिसयूज सुद्धा केला जातो, आणि त्याच्यामुळे आपल्या समाजातली शांतता आणि हे सभ्यता हे सगळं डिस्टर्ब होतं, धोक्यामध्ये येतं. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल इंटरनेटमुळे कळतं आपल्याला, हा आता आपण कुठे गेलो, कुठे गेलो आपण, कुठे फिरायला गेलो, अशा सुद्धा घटना घडतात की आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि आपण काय करतो, तिथले फोटोज अपलोड करतो कुठे फिरायला गेलो असेल तिथे. म्हणजे त्या व्यक्तीला कळतं की ही व्यक्ती घरात नाहीये, कुठेतरी बाहेर फिरायला गेलेली आहे. म्हणजे मग त्याच्याने काय, चोरटे वगैरे असतील, त्यांच्या लक्षात आलं की घर बंद बंद आहे, तर मग चोऱ्या होऊ शकतात. म्हणजेच काय झालं, आपण जे व्हॉट्सअप, फेसबुक या सगळ्या सोशल मीडियाचा यूज करतो, इंटरनेटचा यूज करून फोटो अपलोड करतो, तर त्याचा मिसयूज झाला, है ना. तर अशा प्रकारचे मिसयुजेस सुद्धा होऊ शकतात. टाइम स्पेंड ऑन वॉचिंग टेलिव्हिजन लीड्स टू द निग्लेक्ट ऑफ आउटडोर स्पोर्ट अँड फिजिकल फिटनेस. तर छोटी मुलं असतात बघा तुमच्यासारखी, कंटिन्युअस टीव्ही बघत राहतात, मोबाईलवर गेम खेळतात, इंटरनेटचा यूज करतात, कॉम्प्युटरवरती गेम खेळतात, हो ना. फक्त गेमच नाही खेळत, अभ्यासही असतो आजकाल. पण अभ्यास झाला ऑलरेडी, आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती स्कूल करावी लागायची, ऑनलाईन स्कूल. त्याचसोबत मग तुम्ही मोबाईल गेम खेळणार किंवा व्हिडिओज बघत राहणार, तर त्यामुळे काय होतं, आउटडोर गेम्स खेळले जात नाहीत. आपण बाहेर खेळायला जायला अवॉइड करतो, बाहेर खेळायला जाणं टाळतो आपण, आणि आपल्याला घरातच गेम खेळत बसायला बरं वाटतं, किंवा मग टीव्ही पाहत बसतो. मग त्याच्यामुळे काय होतं, फिजिकल फिटनेस आपला खराब होतो, त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती होतो, आपली आपली हेल्थ खराब होते. त्याच्यामुळे वेट वाढू शकतं, हाईट वाढत नाही छोट्या मुलांची. जर तुम्ही फिजिकली फिट नसाल तर सारखे सारखे आजारी पडाल, बाहेर खेळल्याने आपली इम्युनिटी वाढते. आवाज क्लिअर आहे का अदर स्टुडंट? क्लिअर. ओके. तर बाहेर खेळल्याने आपण लवकर लवकर फिजिकल फिट राहतो, लवकर मोठे होतो, म्हणजेच काय आपली हाईट वाढते. आणि घरात बसण्याने काय होतं, हाईट न वाढता वेट वाढेल, म्हणजेच काय आपला फिजिकल फिटनेस खराब होऊ शकतो. दिस हॅज अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑन फिजिकल हेल्थ. म्हणजे जास्त वेळ टीव्ही पाहणं किंवा जास्त वेळ मोबाईल पाहणं, म्हणजेच काय आपल्या फिजिकल हेल्थ वरती त्याचा वाईट परिणाम होतो, ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आधी तर पाहिलंच आहे आपण, आपले डोळे खराब होऊ शकतात, कान खराब होऊ शकतात, पाठी कंटिन्युअस बसून राहिल्याने पाठ दुखू लागते. देन व्हॉट इज द सोल्युशन, त्याच्यावरती उपाय काय आता? व्हेन अमोद हु इज इन द फिफ्थ स्टँडर्ड कम होम आफ्टर स्कूल ही विजिट सेव्हरल वेबसाईट ऑन हिज कॉम्प्युटर. आमोद काय करतो, जेव्हा तो फिफ्थ स्टँडर्ड मध्ये तुमच्यासारखा, आणि तो जेव्हा घरी येतो स्कूलमधून, त्यावेळेला तो काय करतो, कॉम्प्युटरवरती वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करतो.
इंटरनेट वरती सर्च करतो. ही नेवर मिसेस हिज फेवरेट टीव्ही शोज. तो टीव्हीवरचे शोज पण कधी मिस करत नाही, नेहमी टीव्ही शोज पण पाहतो. ही प्ले गेम ऑन हिज मदर्स मोबाईल फोन ऑल द टाइम. मम्मीच्या ह्याच्यावरती गेम खेळत राहतो मोबाईल वरती. ही ऑलवेज सिटिंग ॲट होम, आणि तो कंटिन्युअस घरातच बसलेला असतो. लेटली हिज ॲपेटाईट हॅज डिक्रीज, म्हणजे आता हळूहळू काय झालं, नंतर नंतर असं होऊ लागलं. लेटली म्हणजे नंतर, ॲपेटाईट जे आहे म्हणजे त्याची भूक जी आहे ती कमी होऊ लागली. जर तो बाहेर खेळायला जात नसेल तर तो जे जेवण करणार आहे ते डायजेस्ट कसं होणार, त्याने खाल्लेलं जे जेवण आहे ते पचणार कसं, आणि मग काय होतं, ॲपेटाईट म्हणजे आपली भूक, हंगर जी आहे ती डिक्रीज होते, कमी व्हायला लागते, भूकच लागत नाही. झाला त्याला फिट राहतो आणि फ्रेश पण राहतो. पण आपण बसून काय केलं, मग त्याचं वेट वाढून गेलं. बघा तो कसा डोरेमॉन बघत बसलाय टीव्ही वरती, थोडस पाहिला दिवसभरात, अर्धा तास पाहिला. तेच ओके. टीचर आवाज लहान येत मुलांनी होता. तर ओके, साऊंड इज ब्रेकिंग. ओके, मी क्लास लीव करून परत जॉईन करेन 5 मिनिटमध्ये. आमोदच्या मम्मीला आता त्याची आमोद तर सारखा टीव्ही पाहत बसतो आणि त्याच साऊंड इज ब्रेकिंग, आवाज ब्रेक होतोय का? यस स्क्रीन शेअर नाही केलेली मी, तरी पण आवाज ब्रेक होतोय. यस यस आता क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे का सांगा. क्लिअर. ओके, सो आता आमोदने काय करायला पाहिजे? आमोदची मम्मी खूप काळजी करते, तर वेन शी विल फील बेटर. तर आमोदने काय करायला पाहिजे? टीव्ही पाहणं कमी करून आउटडोर गेम्स खेळले पाहिजे, है ना? अभ्यास केला पाहिजे, आउटडोर गेम्स खेळले पाहिजे, म्हणजे त्याची मम्मी हॅप्पी होईल. परत टेलिकम्युनिकेशन डिव्हायसेस शुड बी यूज प्रॉपरली अँड सेन्सिबली. मॅम, स्क्रीन इज नॉट शेअर. टेलिकम्युनिकेशन डिव्हायसेस जे आहेत म्हणजे हे सगळे टीव्ही मोबाईल शुड बी यूज प्रॉपरली अँड सेन्सिबली, त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. वी मस्ट बी केअरफुल नॉट टू यूज देम एक्सेसिव्हली. आपण अशी काळजी घेतली पाहिजे की त्याचा जास्त वापर केला नाही गेला पाहिजे, जास्त म्हणजे गरजेपेक्षा जास्त वापर झाला नाही पाहिजे टीव्ही मोबाईलचा. एक्सेसिव्ह म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. म्हणजे तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर मोबाईल इंटरनेट यूज करणं आवश्यकच आहे. तुम्हाला काही वर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत,
काही लेसन समजून घ्यायचा आहे तर मोबाईल गरजेचाच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक्सेसिव्ह यूज नाही झाला पाहिजे, म्हणजे अति जास्त प्रमाणात त्याचा वापर टाळायचा आपल्याला. सो व्हॉट वी हॅव लर्न, इंट्रोडक्शन टू द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे सगळे आपण मीन्स पाहिले, म्हणजे साधने पाहिले. यूज ऑफ स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी फॉर टेलिकम्युनिकेशन. स्पेसमध्ये कसं हे आर्टिफिशियल सॅटेलाइट द्वारे, रॉकेटद्वारे कसे हे सोडले जातात ते पाहिलं आपण, है ना. हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट कसे लॉन्च केले जातात आणि त्याच्या थ्रू कम्युनिकेशन कसं होतं, हे जे टीव्ही मोबाईल कसे ऑपरेट होतात. इंट्रोडक्शन टू मास मीडिया, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ द मास मीडिया. आता येतोय आवाज सगळ्यांना? ओके, राईट डाऊन द एज्युकेशनल युजेस ऑफ मास मीडिया, म्हणजे अभ्यासामध्ये कशी मदत होते आपल्याला ह्या मास मीडियाची. हे जे मोबाईल, इंटरनेट, कॉम्प्युटर याचा यूज स्टडी करताना कसा होतो आपल्याला ते लिहायचंय. सो आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन मिळते याच्याद्वारे. इंटरनेट थ्रू आपल्याला हार्ड वर्ड्स आपण फाइंड आउट करू शकतो, मॅथ्स प्रॉब्लेमचे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. तर याच्यामुळे आपल्याला एज्युकेशनमध्ये मदत होते, रीडिंग करू शकतो. आता तर ऑनलाईन स्कूल सुद्धा, म्हणजे कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये आपण ऑनलाईन स्कूल सुद्धा मोबाईल थ्रू केली किंवा कॉम्प्युटर थ्रू, म्हणजे त्याचा हा एज्युकेशनल यूज आहे. पूर्वीच्या काळाद्वारे साऊंड ब्रेक रेडिया. हो आता घेणार आहे सिक्स, आता 6:30, 7:30 होत आहेत अजून, डोंट वरी. 7:30 नाही झालेले अजून. साऊंड ब्रेक होतोय का स्टुडंट? यस. लास्ट टाइम पण आपलं लेक्चर नाही झालेलंय, थोडस तुम्ही कोऑपरेट करा बरं सगळेजण. सिक्स स्टँडर्ड स्टुडंट सांगा मला, आवाज ब्रेक होतोय का? थोडासा एखादा शब्द इकडे इकडे होऊ शकतो. हा थोडासा, म्हणजे एखादा शब्द इकडे इकडे थोडासा ब्रेक होऊ शकतो, त्याच्यासाठी सारखाच मेसेज नाही करायचाय. थोडासा होऊ शकतो कधीतरी प्रॉब्लेम एखादा सेकंदासाठी, तरी पण तुम्हाला कारण 7 पण क्लास झालाय काल. ती मुलांचा तर व्यवस्थित 1 तास बरोबर क्लास होतो त्यांचा. ओके, तर क्वेश्चन आन्सर सॉल्व होतील का? What differences has the computer made to your life? Computer आल्यापासून आपल्या life मध्ये काय changes झाले? Okay. तर ह्याचे answer मी तुम्हाला Google Classroom वरती आपण question मी देणार आहे आणि hint पण देणार आहे answerच्या, तर त्या तुम्ही पहा. ओके, Google Classroom वरती 5th standard students. त्याच्यावरती मी थोडेसे तुम्हाला पॉइंट्स मध्ये, म्हणजे हिंट्स मध्ये लिहून देणार आहे
क्वेश्चनचे आन्सर्स, त्याच्यावरून तुम्ही आन्सर्स प्रिपेअर करायचे. ओके, इथे काय करायचंय, खाली ऍक्टिव्हिटी मध्ये कुठला पण एक चॅनल घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल न्यूज चॅनल, कार्टून चॅनल किंवा स्पोर्ट्स चॅनल, आणि त्याचा तिथे कोणता प्रोग्राम पाहता आम्ही आणि त्याचा तुम्हाला काय यूज होतो तो लिहायचा. तर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं स्टुडंट, ओके आता आवाज येतोय का सांगा मला. सिक्स स्टुडंट, यस. ओके, सो यू मस्ट हॅव रिअलाइज फ्रॉम द अबोव ऍक्टिव्हिटी दॅट देअर आर डिफरन्सेस इन द टेम्परेचर ऑफ डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. तर आपण एक ऍक्टिव्हिटी केली होती, या दोन्हींमध्ये सबट्रॅक्शन केलं होतं आपण, म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर याचा डिफरन्स काढला होता. तर कुठे कुठे 10 येत होता, 8 किंवा 9, है ना, 8, 7 किंवा कुठे कुठे 10 पेक्षा जास्त पण येत होता, 16, 15 पॉइंट समथिंग. तर जिथे 10 पेक्षा जास्त आहे तो आपण रेड मार्क केला होता, आणि जिथे 10 पेक्षा कमी आहे तिथे ब्ल्यू मार्क केला होता. आठवतंय? तर हे वेगवेगळ्या ठिकाणचं टेम्परेचर होतं, वेगवेगळ्या शहरांमधलं मॅक्सिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर दाखवलं होतं. आपला जो सबट्रॅक्ट तो म्हणजे काय आहे, कोस्टल रिजन म्हणजे समुद्राच्या जवळ भाग. व्हाईल इज मोर इन द रिजन फार अवे फ्रॉम द सी, आणि जो हा जो डिफरन्स जास्त आले आहे 10 पेक्षा जास्त आलेला आहे तिथे असं समजायचं की तो जो भाग आहे तो कोस्टल रिजन म्हणजे समुद्रापासून खूप दूर आहे, आणि ज्याचा डिफरन्स कमी आहे तो म्हणजे काय आहे, समुद्राच्या जवळचा भाग आहे. This means that in region close to the oceans, seas or large reservoirs. Large reservoir म्हणजे मोठे मोठे जे जलाशय आहेत, समुद्र, महासागर आणि हे जे लार्ज रिझर्वायर्स आहेत, देर इज नॉट मच ऑफ डिफरन्स इन द टेम्परेचर थ्रू आउट द डे. त्याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे दिवसभराचं ते चेंज होत नाही. म्हणजे आता समजा 8 वाजता ऊन पडतं, है ना, सनलाइट स्टार्ट होतो सकाळी जस्ट 7 वाजता ऊन पडायला लागतं, आणि 8 वाजता काय होतं म्हणजे कडक ऊन पडायला लागतं 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर थ्रू आउट द डे तिथलं टेम्परेचर कसं असं सेम असं. जर ते ठिकाण जर समुद्राच्या जवळ असेल, ओशनच्या जवळ असेल, तर तिथे जास्त डिफरन्स नसतो टेम्परेचर मध्ये, तिथे दिवसभर टेम्परेचर सेमच राहतं. आणि तेच जर ठिकाण समुद्रापासून दूरवर असेल तर दिवसभर तिथलं टेम्परेचर चेंज होत राहतं, म्हणजे 8 वाजता वेगळं असणार, 10 वाजता वेगळं, मग 12 वाजता वेगळं, मग 4 वाजता, संध्याकाळी 6 ला, रात्री 8 ला, तिथे टेम्परेचर मध्ये खूप डिफरन्स असतो. आणि जे समुद्राच्या जवळचा भाग आहे तिथे सकाळी 8 पासून रात्री सुद्धा, जवळजवळ रात्री सुद्धा तिथलं टेम्परेचर सेमच राहतं. तर असं का बरं होतं, समुद्राच्या जवळच्या भागातले टेम्परेचर सेम का राहतं? So the main reason for this is mixing of vapor released through evaporation of water from these water bodies into air. तर आपल्याला माहिती आहे सनलाइट मुळे पाण्याची वाफ होते. आवाज येतोय का क्लिअर स्टुडंट? क्लिअर
क्लिअर ऑर नॉट क्लिअर, सी एल आर असं टाका तुम्ही चॅट बॉक्स मध्ये, सी एल आर टाका किंवा सी एल टाका फक्त, म्हणजे मला समजेल. क्लिअर येतोय प्रमिता बाकीच्यांना? ओके, तर दिवसभर जे आहे पाण्याची काय होते, वाफ होत राहते. समुद्राजवळ म्हणजे समुद्राजवळचं ठिकाण असेल तर समुद्राच्या पाण्याची दिवसभर वाफ होत राहते आणि ती वाफ वातावरणामध्ये मिक्स होते, हवेमध्ये मिक्स होते आणि मग ती हवा दिवसभर दमट राहते. तिथलं हवामान कसं राहतं, दिवसभर दमट राहतं, कारण की ती जी एअर आहे ती काय करते, सनलाईट मुळे पाण्याची वाफ होते. सनलाईट मध्ये हीट असते, उष्णता असते, त्याच्यामुळे काय व्हायला लागते, समुद्राजवळच्या पाण्याची वाफ व्हायला लागते आणि ती वाफ जी आहे ती एअर ऍब्सॉर्ब करून घेते आणि स्टोअर करून ठेवते आणि त्याच्यामुळे काय होतं, तर ते दिवसभर तिथलं वातावरण दमट राहतं म्हणजेच ह्युमिड राहतं आणि थ्रू आउट द डे तिथलं टेम्परेचर इक्वल राहतं. सो द टेम्परेचर इन द कोस्टल एरिया रिमेन इक्वेबल. मिक्सिंग ऑफ वेपर रिलीज थ्रू द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम दीज वॉटर बॉडीज इन टू एअर. दिस वेपर इन द एअर ऍब्सॉर्ब्स अँड स्टोर्स द हीट रिलीज फ्रॉम द लँड. हेन्स द टेम्परेचर इन कोस्टल एरियाज रिमेन्स इक्वेबल. यू हॅव स्टडीड दॅट द इक्वेटोरियल रिजन रिसिव्ह नियर परपेंडिक्युलर सनरेज. आपण पाहिलंय की इक्वेटर माहितीये सगळ्यांना, पृथ्वीला जो दोन भागात डिवाइड करतो. पृथ्वी कशी आहे, सर्कल शेप मध्ये आहे, माहिती आहे ना सगळ्यांना पृथ्वीचा शेप कसा आहे, सर्कल शेप. आणि त्या सर्कल शेप मध्ये हे जे आहे पृथ्वी मधून इक्वेटर पास होतो म्हणजे विषुववृत्त, विषुववृत्त होत पृथ्वीच्या मध्यभागी ते कसे सेंटरला. परपेंडिक्युलर म्हणजे रेषेमध्ये कसे पडतात, स्लॅन्ट पडतात म्हणजे तिरके पडतात. ओके, वन मिनिट आपण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. स्क्रीन शेअर करायचं स्टॉप केलंय मी, वन मिनिट. ओके, तर ते एक्सप्लेन करण्यासाठी मी ते तुम्हाला सांगते. ही अर्थ आहे, है ना, ही अर्थ आहे आणि हा इक्वेटर आहे, हा मधून जो पास होतो अर्थला इक्वेटर आहे आणि हा आहे नॉर्थ पोल आणि खाली असतो साऊथ पोल. तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, वरती असतो नॉर्थ पोल आणि खाली असतो साऊथ पोल आणि इथे असतो सन. तर सन जो आहे त्याच्याने काय होतं, सनरेज जेव्हा असे सकाळी सकाळी सूर्य उगवतो आपल्याला माहितीये सनराईज होतो, त्यावेळेला इक्वेटरचा जो रिजन आहे तिथे सनराईज असे स्ट्रेट लाईन पडत असतात. म्हणून हा जो एवढा भाग आहे, हा एवढा पोर्शन जो आहे, एवढा पोर्शन तिथे खूप जास्त सनलाईट भेटतो आणि हा जो वरचा पोर्शन आहे तिथे सनलाईट स्लॅन्ट पडत असतात म्हणजे तिरके पडत असतात. हा जो पोर्शन आहे तिथे सनलाईट क्रॉस मध्ये पडत असतात म्हणजे स्लॅन्टिंग लाईन मध्ये, त्यामुळे तिथे सनलाईट कमी भेटत असतो. मध्ये जास्त हीट असते आणि वरती हीट जी आहे ती कमी होत जाते. अंडरस्टूड? इमेज समजली का? ओके, सो ऑन द इक्वेटोरियल रिजन रिसीव्ह नियर परपेंडिक्युलर सनरेज, ऍज अ रिझल्ट दीज एरियाज गेट मोर हीट.
म्हणजे तो जो मधला पार्ट आहे सनच्या समोरचा त्याला खूप जास्त हीट मिळते. वेअर एज द पोलर रिजन रिसीव हायली स्लॅन्ट रेज. पण जर पोलर रिजन असेल म्हणजे वरचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचा रिजन असेल जो आपण पाहिला जिथे स्लॅन्ट मध्ये पडतात सनरेज, तिथे कमी उष्णता असणार आहे, हीट कमी भेटणार आहे, त्यामुळे तिथलं वातावरण थंड असतं. दिस क्रिएट इम्बॅलन्स इन द टेम्परेचर ऑफ एअर, सॉरी टेम्परेचर ऑफ एअर इन द डिफरंट पार्ट. दिस लीड टू द फॉर्मेशन ऑफ बेल्ट्स ऑफ हाय अँड लो प्रेशर ऑन द अर्थ. विंड्स ब्लो ड्यू टू द प्रेशर डिफरन्सेस इन दिस बेल्ट. तर इथे काय सांगितलंय, तर हे बघा तर इथे काय होतं, ही आहे अर्थ, इथे जे सनलाईट पडतात हे स्ट्रेट असतात आणि इथे जे सनलाईट पडतात ते स्लॅन्ट असतात, है ना, नॉर्थ पोल आणि इकडे साऊथ पोल वरती. तर इथे जिथे जिथे स्लॅन्ट, इथे कमी हीट मिळते, सनची हीट इथे कमी मिळते, इथे जास्त मिळते, इथे थोडीशी अजून जास्त म्हणजे कमी कमी होत जाते, इथे खूप जास्त असते, इथे खूप जास्त असते, त्याच्यावरती थोडीशी कमी होत जाते, त्याच्यावरती अजून कमी होत जाते, अजून कमी होत जाते, खाली सुद्धा कमी 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 होत जाते, म्हणजे मध्ये जास्त असते आणि अर्थच्या बाजूने ते कमी कमी होत जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं, टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होतो, कुठे जास्त टेम्परेचर कुठे कमी टेम्परेचर, त्याच्यामुळे काय होतं खूप टेम्परेचरचा डिफरन्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर विंड्स तयार होतात, हवेची म्हणजे वाऱ्यांची निर्मिती होते, कमी जास्त टेम्परेचरमुळे वाऱ्यांची निर्मिती होते आणि त्यालाच काय बोलतात प्लॅनेटरी विंड्स. दीज विंड्स आर कॉल्ड प्लॅनेटरी विंड्स, त्यालाच काय बोलतात ग्रहीय वारे, म्हणजे प्लॅनेटरी, प्लॅनेट म्हणजे ग्रह, प्लॅनेटरी विंड्स. दाबाचे पट्टे तयार होतात आणि त्याच्यामुळे वारे व्हायला लागतात, वाऱ्यांची निर्मिती होते. आपण म्हणतो ना वारं कुठून येतं, वारं कुठून येतं समजलं, वारे कसे तयार होतात, तर अर्थवरती वेगवेगळ्या ठिकाणचं टेम्परेचर वेगळं वेगळं आहे आणि त्याच्यामुळे टेम्परेचरच्या डिफरन्समुळे कमी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात वातावरणामुळे आणि त्याच्यामुळे हवेची निर्मिती होते. दीज विंड्स मूव ओशनिक वॉटर इन द फॉर्म ऑफ करंट. दीज करंट्स आर वॉर्म करंट्स और कोल्ड करंट. वॉर्म करंट मूव टुवर्ड्स कोल्ड रिजन अँड कोल्ड करंट मूव टुवर्ड्स वॉर्म रिजन. दिस मीन्स ओशन करंट्स मूव फ्रॉम इक्वेटोरियल रिजन टू द पोलर रिजन अँड फ्रॉम पोलर रिजन टू द इक्वेटोरियल रिजन. तर त्याच्यामुळे काय होतं, हे जे वारे आहेत, हे जे वारा सुटतो वातावरणामध्ये वाऱ्यांची निर्मिती होते आणि जेव्हा वारा सुटतो त्याच्यामुळे काय होतं, हे जे उष्णता आहे हवेची, जास्त जास्त उष्णता म्हणजे वॉर्म करंट, है ना, गरम गरम जो करंट आहे आणि दुसरा आहे तो कोल्ड करंट म्हणजे थंड हवामान. तर वॉर्म जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त उष्णता आहे ते थंड भागाकडे व्हायला लागतात, ते वारे जे आहेत ते थंड भागाकडे व्हायला लागतात आणि थंड वारे ते उष्ण भागाकडे व्हायला लागतात, दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत जातात. वॉर्म करंट मूव टुवर्ड्स कोल्ड रिजन्स, कोल्ड रिजन कडे व्हायला लागतात आणि कोल्ड करंट्स मूव टुवर्ड्स वॉर्म रिजन आणि थंड जे वारे आहेत ते वॉर्म रिजन कडे व्हायला लागतात. दिस मीन्स ओशन करंट मूव फ्रॉम इक्वेटोरियल रिजन टू पोलर रिजन. आता गरम भाग कुठे आहे, वॉर्म भाग, तर इक्वेटर वरती, म्हणजे इक्वेटर पासून पोलर रिजन, नॉर्थ पोल साऊथ पोल तिकडे जायला लागतात ते वारे आणि नॉर्थ पोल साऊथ पोल वरचे कोल्ड वारे ते आतमध्ये यायला लागतात इक्वेटर रिजन कडे. दिस लीड्स टू द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ हीट ऑन द अर्थ आणि त्याच्यामुळे काय होतं,
त्याच्यामुळे काय होतं, अर्थवरती हे जे उष्णता आहे ती एक समान सगळीकडे पसरली जाते, डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणजे तिचा प्रसार होतो, उष्णतेचा प्रसार होतो. द कोल्ड करंट मुव्हिंग टुवर्ड्स इक्वेटर रिजन मेक द टेम्परेचर ऑफ कोस्टल एरियाज इन दॅट झोन माइल्डर. म्हणजे कोल्ड करंट आहेत वरून आलेले, पृथ्वीच्या वरच्या भागातून आलेले, इक्वेटर कडे आलेले कोल्ड करंट आहेत, त्याच्यामुळे काय होतं, तो जो कोस्टल एरिया आहे, समुद्राच्या जवळचा भाग आहे, तो काय होतो, माइल्ड होतो. म्हणजे तो जो जास्त गरम झालेला असतो तो आता थोडासा थंड व्हायला लागतो. आणि वॉर्म करंट कमिंग फ्रॉम द कोल्डर रिजन, कमिंग इन द कोल्डर रिजन, म्हणजे थंड भागामध्ये जे वॉर्म करंट आलेले आहेत वरती पोलर रिजन कडे, वॉर्म करंट जातात इक्वेटर वरून तिकडे वरती जातात, तर ते वॉर्म करंट आहेत, म्हणजे तिथले जे हीट आहे ती कोल्ड भागाला गरम करायला लागते. त्याच्यामुळे काय होतं, टेम्परेचर इन कोस्टल एरिया टू राइज, त्याच्यामुळे समुद्रावरचं तापमान जे आहे ते थोडस वाढतं. हे जे आदला बदल होते, म्हणजे हवेचे आदला बदल होते, वॉर्म कोल्ड कडे जातात, कोल्ड वॉर्म कडे येतात, त्याच्यामुळे काय होतं, कोस्टल एरियातलं टेम्परेचर थोडस वाढतं, म्हणजे समुद्रावरचं टेम्परेचर आहे ते थोडस वाढतं. समजते का स्टुडंट्स? अंडरस्टूड? थोडस समजायला कन्फ्युजिंग आहे, क्रिटिकल आहे थोडस. वन मिनिट. ओके. तर परत एक मॅम, साऊंड इज ब्रेकिंग. ओके. मॅम, साऊंड इज ब्रेकिंग. साऊंड ब्रेक होतं स्टुडंट, जास्त ब्रेक होतोय. नाउ इट इज क्लिअर. इज इट क्लिअर नाउ? क्लिअर किंवा नॉट क्लिअर सांगा. नो येस, मला काहीच समजत नाही. क्लिअर. ओके, मध्ये मध्ये ब्रेक. ओके, मध्ये ब्रेक होत असेल तर मी परत रिपीट करते. परत रिपीट करूया आपण. तर आपण पाहिलं की इथे सन आहे, है ना, इथे सन आहे, तर इथे सन आहे आणि इथे वरती जो आहे, वरती थंड भाग आहे, वरती कोल्ड असतं, टेम्परेचर कोल्ड आहे, आणि इथे मध्ये हॉट आहे, खूप हॉट आहे हा भाग. परत इथे थोडासा थंड होत जातो. तर पण दिसतेय ना स्क्रीन सगळ्यांना? ओके, थोडस समजून घ्या. प्लीज म्यूट म्यूट युअरसेल्फ. कुणाचं हे ऑन आहे, अनम्यूट आहे, माईक अनम्यूट आहे कुणाचं तरी? ओके, तर हे जे पट्टे आहेत, म्हणजे मध्ये सगळ्यात जास्त उष्णता असते आणि वरती वरती जाऊ तसं टेम्परेचर कमी होत जातं, तर त्याच्याने काय होतं, इथे कमी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात आणि त्याच्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते, आणि हे वरचे जे कोल्ड वारे ते खाली वाहतात, म्हणजे कोल्ड कोल्ड करंट्स खाली वाहतात आणि हे खालचे उष्ण वारे वरती वाहतात, म्हणजेच वॉर्म करंट्स आहेत ते वरती वाहतात. मग हे खाली वरती खाली वरती हे सतत दिवसभर हा जो प्रोग्राम आहे तो चालू असतो, है ना. कोल्ड करंट वरती खाली येतात, हॉट करंट्स वरती जातात. तर याच्यामुळे काय होतं, ओशनच्या साईडचं जे म्हणजे कोस्टल रिजनचं टेम्परेचर थोडंसं वाढतं, समुद्र किनाऱ्यातलं टेम्परेचर थोडंसं वाढतं.
The oceans act as the controller of global temperature in the two ways described above. बघा म्हणजे ओशन मुळे काय होतंय तर आपल्या अर्थचं टेम्परेचर इक्वल राहतंय, म्हणजे कंट्रोल करायला मदत करतोय. ओशन जो आहे तो टेम्परेचर कंट्रोल करायला मदत करतोय, कारण ओशन मुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि मग ती वाफ, ती जी व्हेपर आहे ते एअर ऍब्सॉर्ब करतात ती व्हेपर, आणि मग कोल्ड करंट्स वरती जातात, हॉट करंट्स सॉरी कोल्ड करंट खाली येतात, हॉट करंट्स वरती जातात. मग त्याच्यामुळे काय होतंय, आपल्या जगाचं तापमान जे आहे, ग्लोबल म्हणजे पूर्ण जगातलं तापमान जे आहे ते कंट्रोल होतं. द ओशन्स हॅव अ व्हास्ट एक्सपान्स, देअरफोर ह्यूज अमाऊंट ऑफ व्हेपर गेट क्रिएटेड. तर ओशन आपण माहितीये आपल्या अर्थ 3/4 भाग जो आहे तो ओशनचा आहे, म्हणजेच पाण्याचा आहे, आणि 1/4 भागच फक्त लँड आहे अर्थवरती. तर अर्थचा तर अर्थचा एवढा भाग जो आहे हा एवढा पूर्ण एवढा भाग ओशनचा आहे, म्हणजे तिथे सगळं पाणी आहे, ओशन्स रिव्हर लेक रिझर्वायर्स, आणि लँडचा भाग फक्त एवढा आहे, लँडचा पार्ट फक्त एवढा आहे, म्हणजे हा जो बाकीचा पार्ट आहे त्याच्यामुळे काय होतंय आपल्या अर्थचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहत. ओशनच्या पाण्याची वाफ होते आणि त्या व्हेपरमुळे आपलं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहत. दिस प्रोसेस गोज ऑन कंटिन्युअसली, आणि ही प्रोसेस रोज रोज सनराइज होतो, रोज व्हेपर होते, हे कंटिन्युअस चालू असते. फ्रॉम दिस व्हेपर द अर्थ गेट्स रेनफॉल, आणि त्याच्यामुळेच अर्थवरती पाऊस पडतो. म्हणजे आपल्याला माहितीये समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मग त्या वाफेच्या वरती गेल्यावर ढग तयार होतात आणि मग नंतर पाऊस. ओशन्स आर द सोर्स ऑफ रेन, ओशन मुळे पाऊस. द रेन वॉटर स्ट्रीम अँड फायनली फ्लोज बॅक त्या परत समुद्राला येऊन मिळतात. Clear that beginning ma'am sound is breaking. Clear आवाज का ब्रेक होतोय teacher? Clear other students? Clear teacher? Clear. Okay. तर ओशनच्या पाण्यामुळेच पाऊस पडतो, म्हणजे ओशनच्या पाण्याची व्हेपर होते आणि पाऊस पडतो, आणि तेच सगळं पाणी परत ओशन मध्ये येऊन मिळतं, रिव्हर्स स्ट्रीम्स त्याच्यामधून वाहत वाहत परत ते समुद्राला येऊन मिळतं. म्हणजेच काय तर समुद्रापासूनच वॉटर सायकल तयार होते आणि समुद्रावर वरतीच संपते. म्हणजे हे जे पाण्याचं चक्र आहे, वॉटर सायकल आहे, जलचक्र, ते समुद्रापासून स्टार्ट होतं आणि समुद्रावरती संपतं. Do you know, as the region close to the sea have an equable climate, the density of population is high in these areas. म्हणजे समुद्राजवळचं तापमान जे आहे ते कंटिन्युअस सारखंच राहतं, सगळीकडे सारखं असतं समुद्राच्या आसपास, त्याच्यामुळे तिथलं पॉप्युलेशन सुद्धा लोकांना तिथं राहायला आवडतं. म्हणजे जास्त ऊन नसतं किंवा खूप जास्त थंडी नसते तिथं, त्यामुळे मग लोकांना जास्तीत जास्त समुद्र किनारी राहायला आवडतं. म्हणजेच आता बघा मुंबईला, मुंबईची पॉप्युलेशन किती जास्त आहे, तर तिथे पॉप्युलेशन का वाढली एवढी, कारण की तिथलं वेदर, तिथलं क्लायमेट लोकांना खूप सूट झालं, त्याच्यामुळे तिथलं पॉप्युलेशन वाढून गेलं. समुद्र किनारी आहे बघा मुंबई, महाराष्ट्रामध्ये मुंबईचं सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे. द कोस्टल रिजन्स हॅव ऑलवेज अट्रॅक्टेड मॅन ड्यू टू इट्स क्लायमेट, abundance of food and various products obtained from sea. तर कोस्टल रिजन जो आहे समुद्र किनाऱ्या माणसाला नेहमीच आकर्षित करतो, ह्युमन बिंग्सला समुद्र किनाऱ्यावरती नेहमीच राहायला आवडतं, कारण की तिथे abundance of food म्हणजे समुद्रातून आपल्याला
फूड मिळतं, मासेमारी वगैरे होते, फिशिंग वगैरे करतात, समुद्रापासून वेगवेगळे वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात, है ना. समुद्रामध्ये जे शेल्स असतात, शंख शिंपले, त्याच्यापासून खूप सगळे आर्ट अँड क्राफ्ट केले जातात. त्याच्यासोबत फिशिंग होते, त्याचसोबत तिथे पोर्ट पण असतं. समुद्रापासून एक एका कंट्रीतून शिप्स दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात, म्हणजे तिथे व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. म्हणून ओशन जे आहे ते अट्रॅक्ट करतं नेहमीच माणसाला. कोस्टल रिजन जो आहे, समुद्र किनाऱ्यावरचं जे लाईफस्टाईल आहे ती अट्रॅक्ट करते, आकर्षित करते. ओके, आपण फक्त हा पार्ट समजून घेऊया. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर ओशनिक वेव जे आहेत, म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. म्हणजे इन फ्युचर असं होणार आहे की समुद्राच्या लाटांपासून इलेक्ट्रिसिटी बनवली जाईल. आणि त्याचसोबत समुद्राचं पाणी खरट असतं, आपल्याला माहिती आहे, ते पिण्यायोग्य नसतं. पण आता आता असं अशा काही सायंटिस्ट रिसर्च करत आहेत की त्याच्यामुळे समुद्राचं पाणी सुद्धा म्हणजे फ्रेश वॉटर होऊ शकतं, पिण्यायोग्य होऊ शकतं, इट कॅन बी ड्रिंक. तर दुबईमध्ये असंच केलं जातं, ओशनिक वॉटर, सलाईन वॉटर जे आहे त्यालाच ड्रिंकिंग वॉटर म्हणून कन्वर्ट केलं जातं, त्याच्यावरती प्रोसेस करून ड्रिंकिंग वॉटर बनवलं जातं. म्हणजे समुद्राजवळचा जो दलदलीचा भाग असतो तिथे बघा, थोडेसे आपल्याला फॉरेस्ट दिसते, मँग्रोव फॉरेस्ट त्याला बोलतात, मँग्रोव नावाचे ट्री आहे तिथं. तर तिवारी आणि सुंदरी तिथे चांगल्या प्रकार, मँग्रोव, तिवारी आणि सुंदरी अशा प्रकारचे झाडं तिथं चांगल्या प्रकारे ग्रो होतात. आणि त्याचा वापर जे आहे तो फ्युएल साठी केला जातो, म्हणजे हे जे पेट्रोल डिझेल आपण त्याला फ्युएल म्हणतो, तसं फ्युएल बनवण्यासाठी ह्या मँग्रोव फॉरेस्टचा यूज केला जातो बऱ्याच ठिकाणी. दीज फॉरेस्ट, म्हणजे मँग्रोव फॉरेस्ट जे आहेत, दीज फॉरेस्ट ऑल्सो प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी इन द कोस्टल एरियाज. इफ दीज फॉरेस्ट आर लोकेटेड नियर कोस्टल टाउन्स, दे आर कॉल्ड लंग्स ऑफ दीज टाउन्स. म्हणजे हे फॉरेस्ट, ओशन मधले हे फॉरेस्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. मँग्रोव फॉरेस्ट जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याचा फ्युएल म्हणून यूज केला जातो त्या झाडांचा. आणि त्याला लंग ऑफ द, म्हणजे फुफ्फुसं म्हणतो ना आपले लंग्स कसे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतात, तसंच त्या कोस्टल रिजन मधलं लंग्स असं बोललं जातं त्या मँग्रोव फॉरेस्टला, कारण त्याचा खूप यूज केला जातो, फ्युएल बनवण्यासाठी यूज होतो. त्याचप्रमाणे तिथलं क्लायमेट जे आहे त्या झाडांमुळे तिथल्या ह्युमिड राहतं, सॉइल चांगली राहते. आणि हे जे ऑइल आहे त्या मँग्रोव ट्री मधून ऑइल निघतं, तर त्या ऑइलचा यूज करून शिप्स सुद्धा बांधल्या जातात, शिप बांधण्यासाठी त्याचा यूज होतो. ओके, अंडरस्टूड? ओके स्टुडंट्स, इथे थांबूया आपण. आपण आता इफ एनीबडी हॅव अ डाऊट आस्क मी इन द नेक्स्ट लेक्चर. प्लीज रीड द लेसन. बाय टीचर. बाय टीचर. हाय.